शिक्कामोर्तब झालं. तर मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर ऋतुजा लटके यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया. येणाऱ्या काळामध्ये ही तर निवडणूक आम्ही जिंकणारच, पण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील, कोणत्याही निवडणुका असू देत, तिथे महाविकास आघाडी आणि शिवसेना यांचेच उमेदवार निवडून येणार आहेत. त्याचं कारण आज महाराष्ट्रामध्ये देशामधली परिस्थिती जर आपण पाहिली, आज तरुणांना रोजगार नाही आहे, भयंकर महागाई वाढलेली आहे, सामाजिक विषमता वाढलेली आहे, महिलांवरती अन्याय आहेत. म्हणजे एकंदरीत चीन आक्रमण करतोय एका बाजूने, देशाचं सार्वभौमत्व सुद्धा धोक्यात आलेलं आहे, एकंदरीत देशाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. आणि याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपला देश वाचवला पाहिजे, लोकशाही टिकवली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आमची सगळी टीम त्या पद्धतीने काम करत आहे. आणि यानंतर आपण जातोय शिवसेनेच्या रॅलीमध्ये. अर्ज भरण्यासाठी ऋतुजा लटके यांच्यासोबत शिवसेना